अवधूत चिंतन श्री गुरुदेव दुम चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मना मना आहे आजच्या व्हिडिओमध्ये बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला लक्ष्मी पूजन कसं करावं खरं तर लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन कसं करावं त्याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर सगळी मांडणी आचमन मंत्र स्तोत्र संकल्प कसा करायचा संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगणार आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा बारा नोव्हेंबरला आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं असतं पण परत पर एकदा सांगते आपल्याला कुबेरांचं देखील पूजन करायचं आजचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा म्हणजे अमावस्या हा दिवस लक्ष्मी पूजनासाठी अतिशय उत्तम मानला जातो कारण ह्या दिवशी घरातली दरिद्री जाते आणि आपल्या ल लक... आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आपण लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय तोडगे करत असतो त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं असतं की लक्ष्मी जे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करतं करणं हा सगळ्यात मोठा उपाय मानला जातो श्रीमंतांपासून आपल्यासारख्या सर्वसामान्यांपर्यंत सगळेजण आपण माता लक्ष्मीचं स्वागत अतिशय जोरदार करत असतो आता बघा ही मांडणी तुम्हाला कधी करायची आहे तर ही मांडणीची आपली आपली तयारी आहे ही साडेपाच नंतर तुम्ही करू शकता प्रदोष समयानंतर तुम्हाला मांडणी करायची आहे मांडणी मी बेसिकली करून ठेवलेली आहे फक्त तुम्हाला मी ओरली सांगते आता बघा सगळ्यात आधी मांडणी कशी करायची ते तुम्हाला सांगते बघा मांडणी कशी करायची आधी आपल्याला कलश पूजन करायचं असतं इथे मी कलश मांडून ठेवलेला आहे तर कलश कसा मांडायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता मी तुम्हाला ते काही सांगत नाही फक्त त्याच्या आधी इथे स्वस्तिक आणि पाच बोट मी अशा देवाचे, इथे स्वस्तिक काढून घ्यायचा आणि पाच बोट उमटून घ्यायचे आणि आधी कलशाची स्थापना करायची असती तर बघा इथे मी कलश स्थापन करून घेतलेलं आहे कलश स्थापन केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचा फोटो असणं महत्वाचं आहे म्हणून इथे मी हा फोटो ठेवलेला आहे त्याच्यानंतर महाराजांची सेवा महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तो तुम्हाला मधोमध ठेवायचा आहे लक्षात घ्या आपण स्वामी भक्त आहोत माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राह राहावी पण त्याच्याच बरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिव दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीचा फोटोही ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं जो मी इथे कुळदेवीचा फोटो ठेवलेला आहे तुम्ही टाकही ठेवू शकता टाक एका वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घ्या आणि त्या तांदळावर ना हुबा टाक तुम्ही ठेवू शकता पण माझ्याकडे टाक नाहीये म्हणून मी फक्त फोटो ठेवलेला आहे इथे मध्ये महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे फोटो ठेवला तरी हरकत नाही शेजारी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला लक्ष्मीसोबत कुबेर भगवानांची देखील पूजा करायची असते तर इथे मी दोन विड्याची जोड पानं घेतली आहेत तुम्हाला दिसत असेल थोडस पुढे घेते मी तर इथे मी दोन विड्यासही जोड पानं घेऊन इथे मी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून इथे तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता आणि शेजारी कुबेराचं प्रतीक म्हणून तुम्ही कुबेर यंत्र घेऊ घेऊ शकता लक्षात घ्या ज्यांच्याकडे कुबेर यंत्र नाहीये त्यांनी आपण बघा सगळ्यांनी कोजागिरीच्या दिवशी ज्या दोन सुपाऱ्या ठेवल्या होत्या एक लक्ष्मीचं प्रतीक आणि एक कुबेरांचं प्रतीक त्या दोन सुपाऱ्या तुम्ही इथे ठेवल्या तरी चालल ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये त्यांनी कोजागिरीच्या लक्ष्मी कोजागिरीच्या दिवशी दिवशी जी सुपारी आपण ठेवली होती लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तीच तुम्हाला इथे ठेवायची आहे आणि कोजागिरीच्या दिवशी आपण कुबेराचं प्रतीक म्हणून देखील जी सुपारी ठेवली होती ती तुम्हाला इथे ठेवायची आहे या पद्धतीने माता लक्ष्मी आपल्या कुलस्वामिनी समोर इथे शिक्का दिसत असेल तुम्हाला हा एक रुपयाचं नाणं जो चांदीचा शिक्का तुमच्याकडे असेल तर आवश्यक ठेवा इथे सात कवड्या घ्यायच्या आहेत ज्या तुम्हाला सिद्ध करायच्या आहे ही सगळी पूजा झाल्यानंतर कमळगट्ट्याची माळ तुम्हाला घ्यायची आहे इथे बघा लक्ष्मी सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचा इथे मी फोटो ठेवलेला आहे बऱ्याच लोकांकडे मोठा असतो माझ्याकडे छोटा आहे म्हणून तो इथे ठेवलेला आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती मी ठेवलेली आहे गजंत लक्ष्मी महत्वाची आहे अष्टलक्ष्मी पैकी एक गजंत लक्ष्मी आहे आपल्याला हवी आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी आवर्जून ठेवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही ठेवले तरी चालेल तुमच्या घरातलं जे काही धन आहे पैसा आहे जे दागदागिने आहेत त्याचं पण तुम्हाला पूजन करायचं आहे इथे बघा सगळ्यात आधी ना आता तुम्हाला इथे लाल कपड्यातच ना मी इथे इथे मी स्वस्तिक काढून घेतलं आहे पण ते लाल कपडा तुम्हाला दिसत नसेल कारण मी लाल कपड्यानेच लाल कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक का काढायचं आहे कारण इथे तुम्हाला शिरई जी लक्ष्मी स्वरूप आहे जी लाख मोलायची आहे ही श्र... ही शिरई तुम्हाला इथे ठेवायची आहे शिरई ठेवल्यानंतर आपण जी हिशोबाची वही घेतो बघा प्रत्येकजण हिशोब करत असतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत तर इथे मी हिशोबाची वही घेतलेली आहे ज्याच्यावर मी शुभ लाभ आणि मध्ये स्वस्ती काढला आहे आपल्या सगळ्यांकडे म्हणजे आमच्याकडे तरी हे काढून झाल्यानंतर जे कुंकवाने आपल्याला ते त्याच्यावर आपल्या पाच देवांची नावं काढायची असते म्हणजे ओम श्री गणेशाय महा श्री रेणुका माता श्री स्वामी समर्थ श्री सरस्वती माता असे पाच देवांची नावं काढायचे असतात तुमच्याकडे करत असेल तर ते आवर्जून करा आमच्याकडे करता पण मी आता फक्त शुभ लाभ काढलेला आहे या पद्धतीची मांडणी आहे बघा मांडणी केल्यानंतर सुगड ज्याला आपण बोळके म्हणतो बोळके बऱ्याच घरात पुजायला ठेवता बऱ्याच घरात ठेवत नाही पण आमच्याकडे ठेवता म्हणून मी इथे इथे पाच बोळके ज्याला आपण सुगड म्हणतो ते इथे भरून ठेवलेले आहे त्याच्यात लायाबत्ता असे भरून ठेवायचे धनतेर धनतेरसचे सुगड इथे वापरले तरी चालेल हा जो कलश मांडलेला आहे ना याच्यातला नारळ धनतेर धनतेरसताच नारळ इथं मांडला तरी चालेल कारण असं जर करायला गेलो तर खूप नारळ होता आणि त्या नारळाचं काय करायचं हा खूप मोठा गंभीर प्रश्न असतो म्हणून मी तुम्हाला सांगेल की धनतेरस्ते नारळ तुम्ही इथे ठेवू शकता देवीला अतिशय प्रिय आहे ते अत्तर तर मी अत्तर पण इथे आणून ठेवलेला आहे या पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे नैवेद्याला काय घ्यायचं आणि बघा इथे शंख ठेवायचं आहे इथे सॉरी इथे घंटा ठेवायची आहे इथे शंख ठेवायचा आहे ह्याच पद्धतीने मांडणी करायची आहे उलटं नाही दिसणार कारण मी फ्रंट कॅमेराने करत आहे म्हणून ह्याच पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे तुमच्या घरात जे काही फराच तुमच्या घरात बनवलं जातं ते तुम्हाला इथे ठेवायचं आहे तर इथे आमच्या घरात सध्या तरी चकली बनवली आहे शंकरपाळे बनवले आहे आणि छोडा बनवला आहे तेवढंच मी ठेवलं आहे अजूनही आम्हाला बरंच काही करायचं आहे तर ते दिवाळीच्या दिवशी मी ठेवणार आहे या पद्धतीने मांडणी मी केलेली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं ही मांडणी साडेपाच वाजता करून ठेवायची मांडणी केल्यानंतर महालक्ष्मीला माता लक्ष्मीला आपल्याला आव्हान करायचं असतं बघा कुठलीही गोष्ट करताना आपल्याला आव्हान करणं महत्वाचं आहे त्यांना विनंती करायची असते त्यांचाही गृहप्रवेश करायचा असतो आता तो गृहप्रवेश कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी इथे मी दोन समया पेटून घेतल्या आहेत आपल्या सर्वांना माहिती कुठलीही सेवा करण्याच्या आधी समया किंवा दिवा पेटून घ्यायचा असतो कारण तो आपण अग्निदेवतेच्या साक्षीने त्यांची पूजा करायची असते आपल्याला आता थोडासा मी कॅमेरा पुढे घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपल्याला पूजा कशी करायची असते तर बघा सर्वप्रथम आपल्याला देवीला आव्हान करायचं असतं आव्हान करताना काय करायचं आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे तर आपण पूर्ण रांगोळी वगैरे काढत असतो संध्याकाळी तुळशी मातेजवळ आता मी तुम्हाला ते दाखवत नाहीये तुळशी मातेजवळ दिवा लावायचा असतो जी आपली लक्ष्मी आहे केर सुनी ही तुळशी मातेच्या तिथे ठेवायची असते बघा तुळशीच्या जवळ ही केरसुनी ठेवायची याला हळद कुंकू अक्षदा हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं असता आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्यानंतर तुळशीजवळ तुळशीपासून ते आपल्या घरापर्यंत रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढत काढत आपल्याला शिराईला आपल्या घरात प्रवेश करायचा आहे ज्याला आपण आव्हान करणं म्हणतो म्हणून मी इथे इथे बघा इथे मी कुंकवाचं स्वस्तिक काढला आहे जे तुम्हाला आता क्लिअर दिसत नसेल तर आधी तुळशी मातेची पूजा करायची ह्या केरसुनीची पूजा करायची आपल्याला आणि तिकडनं ल, ल, लक्ष्मीची पावलं काढत काढत लक्ष्मीची पावलं काढत काढत तुम्हाला एक मिनिट हां तर लक्ष्मीची पावलं काढत काढत तुम्हाला आपल्या जिथे तुम्ही देवीची मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला यायचं आहे तर ह्या पद्धतीने बघा आता मी घेऊन आली आहे इथे मी फक्त ठेवते आहे पण तुम्हाला जसं सांगते तसं तुम्ही करा आता हे झाल्यानंतर तर बघा आपण जेव्हा केरसुनी घेऊन येतो तुळशीपासून पासून आपल्या घरापर्यंत तेव्हा आपण माझा लक्ष्मीचा आपल्या महाराजांचा जे जे करत आपल्याला तुळ जी आपली शिराई आहे ती घेऊन यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आधी आचमन करायचं आहे आता आचमन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता बघा आचमन कसं करायचं तर आचमन करताना आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावर तीन वेळा पाणी घ्यायचं ओम केशवाय नमहा हे पाणी घे घेतल्यानंतर ते प्राशन करायचं ओम केशवाय ओम नारायणाय नमः आणि ओम माधवाय नमहा असं तीन वेळा घेऊन ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन वेळा पाणी तामणात सोडायचं आहे ओम गोविंदाय ओम विष्णवे नमः या पद्धतीने तुम्हाला आचमन करायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल मी तुम्हाला मंत्र पण म्हणून दाखवला आचमण केल्यानंतर तुम्हाला आचमण झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा कुठलीही सेवा कुठलंही काय करायचं असतं ते आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सांगते हातात पाणी घ्या ए थोडस फुलं घ्या त्याच्याबरोबर अक्षता घ्या आणि हातात पळीभर पाणी घ्या हे घेतल्यानंतर तुमचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे बघा आता तुमचं नाव आता समजा मी माझं नाव घेते म्हणजे ना आता मी माझंच नाव घेते पूजा काश्यप गोत्रांची मी स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे माझ्या कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दार दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्त आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई माता वडील यांची भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होण्यासाठी कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञानेनं दीपावलीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहोत त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश शंख घंटा दीपपूजन करीत आहोत असं म्हणून तुम्ही तामणात पाणी सोडून द्यायचं आणि हे जे तांदूळ असे उरतात ते पण तुम्ही सोडून देऊ शकता आता बघा आचमन केलेलं पाणी किंवा संकल्प केलेलं पाण्याचं काय करायचं तर ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता आता हे झाल्यानंतर बघा संकल्प आपलं आधी आचमण झालं संकल्प झाला आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करताना परत कॅमेरावरती घेते कारण मांडणी खूप मोठी आहे सो प्लीज तुम्ही समजून घ्या तर बघा सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलिन केलं मी दिव्याला मी दिव मी दिव्याला ओ इथे जो दिवा लावला आहे मी त्याला ओवाळून घेतलं आता त्याच्याबरोबर आपण जो जी तर बघा इथे आपण जो कलश मांडलेला आहे त्यालाही आपण धूपदीप नैवेद्य नैवेद्य नै धूपदीपाने तुम्हाला त्यांना ओवाळून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे कारण आधी कलशाचं पूजन तुम्हाला करायचं असतं हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही तामणात घ्या बघा आता इथे मी गणपती बाप्पाची मूर्ती घेत आहे तामणामध्ये ती मूर्ती घ्यायची तुमची आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आता अभिषेक कसा करायचा तुम्हाला माहिती आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपतये नमहा ओम गण गणपतये नमहा ओम गण गणपते नमहा असं तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा म्हटल्यानंतर स्वच्छ कपड्याने तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायचं आहे <सवगी> तर गणपती बाप्पा गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर ठेवल्यानंतर त्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याच्याबरोबर गणपती बाप बाप्पांना एक फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे म्हणजे आधी आपली गणपती बाप्पांची पूजा होऊन जाते तर इथे मी गणपती बाप्पांसाठी आणि बाप्पाचं नैवेद्य दाखवलेला आहे आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पा आधी आपल्याला त्यांची पूजा करायची असते गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर बघा आता गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे आता त्यांची पूजा करताना एक ध्यान मंत्र म्हणायचं आहे जो मी तुम्हाला म्हणून दाखवते हळू आवाजात किंवा हळू स्वरात म्हणते तुम्ही पण ह्याच पद्धतीने मंत्र उच्चार करायचा आहे सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्यासराही नो देवी दुर्गा देवी नमस्तुते असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्यांच्याकडे टाक आहे त्यांनी टाक तामणात घेऊन एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे आणि आई भगवतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पण ज्यांच्याकडे आता माझ्याकडे टाक नाही तर मी काय करते आहे इथे हार अर्पण केलेला आहे मी इथे फक्त हळद कुंकू अक्षदा अर्पण करते आणि मनातल्या मनात, मनात ओम गेम चामुंडाई विचे या मंत्राचा जप करते आता व्हिडिओ स्किप करते आधी त्यांना हळद कुंकू लावून घेते तर बघा मी इथे हळद कुंकू अक्षदा लावून घेते आणि मनातल्या मनात, मनात ओमेनुरिंग चामुंडा विजय या मंत्राचा जप करायचा आहे इथे कुलदेवीतेची सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर इथल्या महाराजांना पण तुम्हाला शक्य असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक जरूर करा जर तुम्हाला तुमच्याकडे फोटो असेल तर काहीच नाही फोटोला पण तुम्ही महाराजांना नमस्कार करा त्यांना फूल वगैरे अर्पण करा आणि बघा आता इथे मी महाराजांना गजरा लावते आहे तर गजरा वगैरे फुल वगैरे महाराजांना अर्पण करायचं आता मी महाराजांना कपडे नाही घातले का कारण मी ते सगळे दिवाळीच्या दिवशीच करणार आहे तर महाराजांना अष्टगंध ऑलरेडी लावलेला आहे आता महाराजांना फुल अर्पण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अखंड जप करायचा आहे आता बघा आता महाराजांची सेवा झाली कुलदेवीची झाली गणपती बाप्पाची झाली आता श्रीयंत्र कुबेर यंत्र यांची तुम्हाला पूजा करायची आहे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र यांची पूजा करताना इथे बघा श्रीयंत्रावर मी कुंकू अर्पण केलं आहे तिथे एक फूल ठेवलं आहे यंत्रावर हळद अर्पण करा कुंकू अर्पण करू नका तुम्हाला इथे दिसत असेल ना हां तर इथे पण मी त्यांना फूल अर्पण केलेलं आहे मागे जी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सहित मूर्ती आहे त्यांना पण तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे भगवान विष्णूंना तुम्ही अष्टगंध लावा तर भगवान विष्णूंना मी अष्टगंध लावते या पद्धतीने तुम्हाला त्यांनाही तुम्ही अक्षदा अर्पण करा इथे माता लक्ष्मीला पण आपल्या कुलदेवीला पण अक्षदा अर्पण करा महाराजांच्या चरणांजवळ अक्षदा ठेवा यथाशक्ती तुम्ही बघा आता बघा महाराजांची जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तेव्हा श्री स् स् स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची जेव्हा तुम्ही पूजा करत असाल तो महालक्ष्मीचे विद्म हे विष्णू पत्नी च दिमही तण्णव लक्ष्मी प्रचोदयात कुबेर मंत्र असो श्री कुबेर यंत्र असो श्रीयंत्र असो त्यांनाही तुम्हाला याच पद्धतीने मंत्र उच्चार करायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्या घरातल्या जे काही सोनं चांदी जी तुमच्याकडे असेल तर त्याचीही तुम्हाला हळद कुंकू अक्षदा लावून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे या पद्धतीने लहान मुलांचा गल्ला असेल आमच्याकडे असतो हा गल्ला तर त्याची पण तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्याच्याबरोबर शिरई स्वरूप जी आपली लक्ष्मी जिला आपण शिरई स्वरूप मानतो तिला जी लक्ष्मी स्वरूप मानतो जी आपली शिरई आहे तिचं पण तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना तुम्ही लाया नैवेद्य दाखवला तरी हरकत नाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही लायाबत्ताशी ठेवू शकता आमच्याकडे ठेवता तुम्ही पण आवर्जून ठेवा या पद्धतीने आणि कंटिन्यू आता ही इथे जेव्हा तुम्ही सेवा करत असाल तर ओम श्रीमहालक्ष्मी नमहा ओम श्रीमहालक्ष्मे नमहा ओम श्रीमहालक्ष्मी नमहा ओम श्रीमहालक्ष्मे नमहा ओम श्रीमहालक्ष्मी नमहा ओम श्रीमहालक्ष्मे नमहा ओम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीमहालक्ष्मी नमहा असा तुम्हाला जप करायचा आहे कारण कुठलीही सेवा आपण यथाशक्तीने करत असतो तर ही जी आपली हिशोबाची वही आहे त्याची पण तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे या पद्धतीने शंख घंटा या दोन ने तुम्हाला ठेवलेले आहे बघा दिवाळी हा सण दिवा दिव्यांचा असतो ह्या दिवशी जेवढे जास्त तुम्हाला दिवे प्रज्वलित करता येईल तेवढे जास्त दिवे तुम्ही आवश्यक प्रज्वलित करा इतका इतका लख प्रकाश करा ना की लाईटीची गरजच नाही पडली पाहिजे आपल्याला या पद्धतीने तर मी आता हे सगळे दिवे वगैरे लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते त्याच्या आधी इथे जो माता लक्ष्मी आणि स सरस्वती देवी आणि गणपती बाप्पा यांची जी मूर्ती यांचा जो फोटो ठेवला आहे त्यांची पण तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे इथे जी गजंत लक्ष्मी ठेवलेली आहे कारण गजंत लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीपैकी एक आहे तर या गजंत लक्ष्मीची पण देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि हे अत्तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तर अत्तर तुम्ही फुलाने आता हे फुलाने अत्तर आता मी कुठलं अत्तर घेतलं तर मी गुलाबाचं अत्तर घेतलं तुम्हाला जे अत्तर मिळेल ते तुम्ही लावा आणि सगळ्या देवांना तुम्हाला अत्तर लावून घ्यायचे आहे मी फक्त इथे तुम्हाला दाखवती आहे तर सगळ्या देवांना तुम्हाला अत्तर महाराजांना हिना अत्तर लावा कारण ते महाराजांना अतिशय प्रिय आहे या पद्धतीने आता मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेते आणि मग आपण भेटूया तर बघा ह्या दिवशी तुम्ही सगळीकडे दिवे लावा आपण जो तेलाचा दिवा लावतो तो तुम्ही लावा पण जिथे तुम्ही लक्ष्मीची पूजन करत असाल जिथे तुमच्या घरात जिथे तुम्ही माता लक्ष्मीचं आगमन करत असाल जिथे तुम्ही त्याची सेवा करत असाल तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे जो मी इथे लावलेला आहे बघा हा दिवा तुम्हाला असा लावायचा आहे तूप भरपूर टाका हा दिवा रात्रभर जळेल कमीत कमी बारा एक वाजेपर्यंत जळेल असा दिवा तुम्हाला लावायचा आहे जो मी इथे आता लावलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला आरती करून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे नंतर आरती करायची आहे आता सेवा काय करायची ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर मी इथे दिवे पणत्या कारण ह्या दिवशी पणत्यांना खूप महत्व आहे तर ह्या ज्या पणत्या आहे तुम्हाला इथे दिसत असेल तर ह्या पणत्या आहे मी ज्या लावून घेते आहे ज्या तुमच्या आरोहीने बनवलेल्या आहे आणि ती मला म्हणते की प्लीज तू सांग मम्मी त्यांना की मी त्या बनवल्या आहे तिने बनवल्या म्हणजे ती ॲक्टिव्हिटी असते बघा शाळेत तर त्याचं तिने कलरिंग वगैरे केलं आहे तर ह्या पद्धतीने तिने पणत्या बनवल्या आहेत तर जास्तीत जास्त पंत्या तुम्हाला लावायच्या आहे आणि बघा दिवाळी आपण का साजरी करतो कारण जो अंधकार असतो ना तो आपल्या आयुष्यातला या समाजातला जाऊ दे आणि सगळ्यांच्या घरात लख प्रकाश येऊ दे या प्रार्थनेसाठी आपल्याला दिवाळी साजरी करायची असते आता लक्षात ठेवा दिवाळी साजरी करताना आधी आपण मी तुम्हाला परत एकदा सांगते लक्ष्मीचं पूजन केलं नंतर कुबेर भगवानचं पण पूजन करायचं असतं ते म्हणून शे, शेजारी शेजारी ठेवले आहे तुम्ही कुबेर भगवानांची मूर्ती ठेवली तरी चालेल पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सुपारीवर देखील अभिषेक करायचा असतो आधी आपण लक्ष्मी आधी आपण गणपती बाप्पाचा केला नंतर आपल्या कुलदेवीचा केला लक्ष्मीला श्रीयंत्राला पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम त्या मूर्तीला पण तुम्ही त्या मू मूर्तीचा पण तुम्ही अभिषेक करू शकता कारण ह्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो घरात असणं महत्वाचं आहे म्हणून तिथे श्रीयंत्र जे ठेवलं आहे त्याचा पण तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्याबरोबर जे कुबेर यंत्र आहे त्याचा पण तुम्ही अभिषेक करू शकता आता श्रीयंत्र म्हणता श्रीयंत्रावर अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळा किंवा एक वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं असतं आणि कुबेराच्या मुर कुबेर कुबेर यंत्रावर किंवा कुबेरांच्या सुपारीवर जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर एक वेळा तुम्हाला पुरुषसुक्तम म्हणायचं असतं आता पुरुषसुक्तम कुठे तुम्हाला मिळेल तर तुम्ही यूट्यूबला बघा तुम्हाला मिळून जाईल कुबेर भगवानच्या मूर्तीवर अभिषेक किंवा सुपारीवर मूर्तीवर किंवा तुमच्याकडे यंत्र असेल त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा असतो त्याच्यानंतर बाकीच्या सगळे जे तुम्ही सामान ठेवलेलं आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे दिवाळी हा सण आनंदाचा असतो आपल्या घरात ज्या काही वस्तू आहे ज्या काही आपल्या घरातली लक्ष्मी तर खरी तर कुलस्त्री आहे तिला आनंदी ठेवा जेव्हा ती आनंदी असते ना तेव्हा घरात कधीही वास्तुदोष लागत नाही घरात कधीही कशाची कमी पडत नाही म्हणून घरातल्या कुलस्त्रीला आनंद ठेवा तिला आनंदी ठेवणं खूप जास्त महत्वाचं असतं की कि तुम्ही किती सोनं नाणं घेताय ते महत्त्वाचं नाही आहे तुमच्या घरातली स्त्री किती आनंदी असते कारण जेव्हा ती हसते ना त्या घरात माता लक्ष्मीला बोलवायची गरज पडत नाही ती स्वतःहून तुमच्या घरात निरंतर वास करत असते तर ह्याच पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या घरातली स्त्री जरी आपली लक्ष्मी असले पण आपल्या घरातली जी कुमारिका आहे ती आपली खूप मोठी ल लक्ष्मी असते आई वडिलांसाठी लक्ष्मी तर तीनच्या त्यांच्या मुलीच असतात तर मी सांगेल ज्यांच्या घरात मुली आहे त्यांनी दिवाळीच्या दिवशी त्यांचं पूजन आवश्यक करावं त्यांचे म्हणजे पाय वगैरे धुऊन त्यांचं जे पूजन आहे ते आवश्यक करावं फराळामध्ये जेवढं फराळ झाला आहे तेवढं ठेवलेलं आहे बाकीचे मी ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे तुमच्या घरात जे, जे, घरा जे काही होतं ते तुम्हाला फराळाचं ठेवायचं आहे आणि नैवेद्याला पूर्णाचाच स्वयंपाक करायचा आहे वर्षातला खूप मोठा सण आहे तो या पद्धतीने तुम्हाला साजरा करायचा आहे